मूर्तिजापूर तालुक्यातील ग्राम कुरुम येथे स्वराज्य ग्रुपच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या हर्ष उल्हासात साजरी करण्यात आली. यावेळी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अकोला जिल्हा भाजपचे सचिव बाबूभाऊ देशमुख यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी बाबूभाऊ देशमुख म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे व जाणत राजा होते. आज देशाला खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा राज्यकारभाराची गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराज रयतेचे राजे होते. त्यांच्या राज्यांमध्ये गोरगरिबांसाठी, महिलांसाठी, शेतकरी व शेतमजूर करिता अनेक लोकाभिमुख योजना राबल्या जायच्या. शेतकऱ्यांना खास सवलती, महिलांसाठी संरक्षण, सर्व धर्मियांना सन्मानाची वागणूक छत्रपती शिवाजी महाराजांची कार्यपद्धत होती. आजच्या घडीला शिवाजी महाराजांच्या विचाराने देशाचा कारभार चालवल्यास देशामध्ये शांती व समृद्धी नांदेल व आपला भारत देश प्रगती पथावर पोहोचल्याशिवाय राहणार नाही. कोणीही अन्याय अत्याचार करणार नाही. महाराजांच्या राज्यकारभारात अनेक प्रमुख खात्यांमध्ये मुस्लिम समाजाला महत्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या. महाराजांच्या अंगरक्षकापासून राज्याचे संरक्षण, आरमार दलाच्या प्रमुखापर्यंत व इतर अनेक जबाबदाऱ्या मुस्लिम सैनिकांकडे होत्या आणि ते पायिकपणे पारही पाडत होते. हाही इतिहास जनतेला माहीत पाहिजे असे यावेळी बाबूभाऊ देशमुख म्हणाले. यावेळी चंद्रकांत अडसोड, संतोष शिरभाते, राहुल राठी, ग्रामसेवक बाळासाहेब सोळंके आदींसह स्वराज्य ग्रुपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर.